लाघवी सौंदर्य, उत्तम अभिनय, मालिका आणि चित्रपटांमधल्या हटके भूमिका यासाठी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी। अशा या प्राजक्ताचं या कलाविश्वात पदार्पण कसं झालं हे जाणून घेऊयात त्यांच्या पदार्पणाची गोष्ट मध्ये। प्राजक्ताचा जन्म सोलापुरात झाला। घरची परिस्थिती तशी मध्यम वर्गीय होती। वयाच्या 6व्या वर्षापासून तिने नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर नृत्यातच करिअर करायचं असं तिने ठरवलं। लहान वयातच स्वतःची नृत्य अकादमी तिने सुरू केली, तर पुण्याच्या ललित कला केंद्रातून भरतनाट्यम मध्ये तिने पदवी घेतली। त्यावेळी अभिनयाशी प्राजक्ताचा काहीही संबंध नव्हता, तर अभिनयात करिअर करायचं हे तिने कधीच ठरवलं सुद्धा नव्हतं। आपल्याला नृत्याची आवड आहे आणि या नृत्य कलेतच आपलं करिअर घडवायचं असं तिने ठरवलं। आणि अगदी अचानक योगायोगाने मनीध्यानी नसताना अभिनय क्षेत्र तिच्या आयुष्यात आलं। प्राजक्ताच्या डान्स ग्रुप मधला एक मित्र चित्रपटाच्या मदतीसाठी काम करत होता, तर तांदळा या चित्रपटात आसावरी जोशींसारख्या दिसणाऱ्या एका मुलीची गरज होती जी त्यांच्या तरुणपणीची भूमिका करेल। आणि अचानक एक दिवशी रस्त्यातून जाताना प्राजक्ताच्या मित्राने तिला पाहिलं आणि ती अगदीच आसावरी जोशी यांच्यासारखी दिसते असं त्याला वाटलं आणि त्यांनी तिला लगेचच जाऊन ऑडिशन द्यायला सांगितलं। तेव्हा दुसऱ्याच दिवशी प्राजक्ताने जाऊन या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि लगेचच तिचं सिलेक्शन देखील झालं। आणि 2008 साली तांदळा या सिनेमातून प्राजक्ताने आसावरी जोशी यांच्या तरुणपणीची सोनसळा ही भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तिने ही छोटी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली होती। या चित्रपटानंतर अनेक ऑडिशन प्राजक्ताच्या वाट्याला आल्या आणि 2010 साली फक्त मराठीवरील फिरुनी नवे जन्मेनमी या मालिकेतून श्रेयसी ही भूमिका साकारत प्राजक्तानी या मालिकाविश्वात पदार्पण केलं। त्यानंतर तिने अनेक सिनेमे मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या। अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करत तिचा हा प्रवास आजही सुरू आहे। तर 6 जानेवारी 2023 प्राजक्ताने तिचा प्राजक्त राज हा नवीन ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला। यातील इमिटेशन ज्वेलरीला तिने तिच्या पहिल्या भूमिकेचं सोनसळा हे नाव दिलंय। नृत्यात करिअर करायचं असं ठरवलेल्या प्राजक्ताला अचानक मित्राने रस्त्यात ऑडिशन विषयी सांगितलं आणि प्राजक्ता अभिनय क्षेत्राकडे वळली। अशा या प्राजक्ताची ही पदार्पणाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।